शबरीन दातानं टोकरलेली बोरं जगाच्या मालकांनी खावी आणि या विश्वाच्या मालकांनी भावानी त्या बोराचा तिरस्कार करावा, त्याच वेळेला जगाच्या मालकांनी त्याला शाप द्यावा. त्याच्या भावाला कोणी तडा आणला, त्याच्या श्रद्धेला कोणी तडा दिला की त्याला भावानं दिलेला तडा सुद्धा आवडत नाही. भाऊ वेगळा आणि भाव वेगळा. भाऊ म्हणजे लक्ष्मण, भाऊ म्हणजे लक्ष्मण आणि भाव शबरीवर. बघा भाव किती आवडतो देवाला. लक्ष्मणाला शक्ती लागल्याच्या नंतर लक्ष्मणाचं डोकं मांडीवर घेऊन रडणारे पंढरपुरातले मालक हेच मालक. पण याच लक्ष्मणाचा एके दिवशी अंतकरणात उत्प्रोत राग आला, तेही मालक तेच. भाव सांगतो देवाला भाविक किती आवडतात. सज्जनांनो, ज्या स्त्रीनं जीवनाच्या यछावत पर्वाला कामाला विस्तू लावला, म्हणजे वासनेला विस्तू लावला, भोगाला विस्तू लावला, अविरत जीवन वनवासात जगाच्या मालकाचं चिंतन केलं, अशा शबरीच्या अंतकरणात देवाविषयी इतका भाव, इतका भाव, इतका भाव. तो भाव मोजण्यासाठी विधात्याकडे तर अजून आहे. भाविक कोणता आवडतो याच्यावर सांगते. कितीतरी 2500 लोकांची यादी आहे भावाच्या बाबतीत. रोज चार उदाहरणं ऐका. किती दिवस कीर्तन चालन? रोज चार उदाहरणं ऐकायची. रोज 2500 प्रकरण आहेत माझ्या येडपट माणसाच्या वाचण्यात. विद्वानांच्या तर किती वाचण्यात असतील, कल्पना करा ना, किती वाचित असतील विद्वान लोक. इतका गोड भाव शबरीचा. शबरीनं आपल्या आश्रमात आल्याच्या नंतर जगाच्या मालकाला बसण्यासाठी स्फटिकाची शिळा ठेवली होती. स्फटिकाची पाय धुण्यासाठी एका माठात पाणी ठेवलं होतं. अरे देवाला काय द्यावं, वनवासात हे माहीत होतं त्याला. मिष्टान्न चालत नव्हती म्हणून फलाहार दिला. त्या वनामध्ये बोरी असाव्या, त्या बोरी तिनं तोडायच्या त्या शबरी मातेनं, आणि त्या दातानं ते बोर असं टोकरायचं. हातवरी करा बरं, मित्रानं टोकरलेलं बोर आपण खाऊ का? याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला, उष्ट खाणं शास्त्रात निषेध आहे. उचिष्टो यद भक्षंती जायत सुनिश्चैव स्तते वचः नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फोकेनं लिहिलेलं नाही. फार काही झालं तर तिसरी चौथी पर्यंत लेकराचं आईला उष्ट खायचा अधिकार आहे. तिसरी चौथी पर्यंत येते दंत पंगती स्तते वचः यत्पूर्ण तो भय जायम वात्सल्यास्त सुतेषु भक्षंती नष्ट. नष्ट म्हणजे उष्ट, म्हणजे काही ठराविक परिपक्व दात यायच्या अगोदर आईनं मुलाचं उष्ट खावा, त्याच्यानंतर आईला सुद्धा खाण्याचा अधिकार नाही. उष्ट 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 फक्त कुत्रे खात असतात, चोरून लांडगे खात असतात, किती काम केलं तरी मागता येत नाही ती बैलं असतात. हे असे काही काही ठराविक कामं सांगितले ना ती, हो नियम सांगितले, उष्ट खात नसतात. मग कल्पना करा, याच्यापैकी दुसरं एक सांगतो तुम्हाला, किती कट्टर मित्र असतील. एक माळ करीन एकाच्या गळ्यात माळ नाही, कशी त्याच्या ताटातली पोळी घ्यायची आपण. अभद्रेशु नष्ट हो आहारेशी निशाचरो कृती. हे काय गांजा फुकेनलेले का? आहारेशु निशाचरे कृती. मांसाहार कोणाचा आहार आहे? निशाचरांचा आहे. मग तो आहार खाणाऱ्याच्या पात्रामध्ये गावरान तूप लावलेली जरी चपाती असेल तरी त्याची ही अर्धी घी बरं. तशी तुझी कशी खावा उचले आम्ही? तू राक्षसाच्या यादीतला आहेस ना, तुझी कशी खायची? नियमाची प्रणाली लावली ना, नियमाची. मग मला सांगा, आईला सुद्धा मुलगा मोठा झाल्याच्या नंतर त्याचं उष्ट खाता येत नाही असा पुराय बरं का पुराणातला? मी सांगतोय म्हणून ऐकू नका. गिरगावकराचं मुळीच ऐकायचं नाही, पुराण सांगतंय ते ऐकायचं. आणि पुराण वारकरी संप्रदायाने कंठात धरलं, पहावे पुराणी विचारोणी. माझे देहूतले मालक पुराणाला मानतेत ना, मग 4-2% भंगिरे मानित नसतील आपण त्याच्यावर काय ताण घ्यायचा? हे मायबापाला मानित नाहीत, पुराणाला मानतील याच्या आपण तरी कशाला ताण घ्यायचा? मानील तो देईल काही आणि न मानील तो नेईल काही, आपण नाही त्याचा ताण घेतला पाहिजे. पण पुराण सांगते
उचिष्टो नैवस्ति भक्षता उचिष्टति फळे फळ बिलति जे उचिष्टति फळे फळ बिलति जे अवडितयाति मोती देवा अवडितयाति मोती देवा उचिष्टति फळे कॉफी करणारा पण माणूस हुशार असतो बरं गोड पुरावा महाराज वा गोड 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 पुरावा मला सांगा उष्ट खाऊ नये पुराण सांगते पुराणाला अनुमती कोणाची आहे पंढरपुरातल्या मालकाची आणि याने उष्ट कोणाचं खाल्लंय भिल्लीन बाई लाहोर चित्र सशे रानडुकर धरणाऱ्याची पोरगी कोण्या कुळातली होती ती भिल्ल कुळात संप्रदाय जातीचा समन नाही हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे तुका म्हणयाती हो का तयाची भलती हो का तयाची भलती हो का तयाची भलती तो वारकरी वैष्णव चांभार धन्य त्याची माता सजन नावाचा खाटिक होता खाटिक होता कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जान विष्णुदास ते संप्रदाय असावे मग जातीचा समन नाही बिल्लाच्या कुळात जन्माला आलेली पोरगी तिच्या दातानं टोकरलेली बोरं जगाच्या मालकानी खावी दोन द्रोणे होते एक शेषाला दिला एक विष्णूला दिला विष्णू म्हणजे राम शेष म्हणजे लखनलालजी भगवंतानी ती बोर जशी हातात आली तशी खायला सुरुवात केली आणि लक्ष्मणजीनं द्रोण फेकून दिला लक्ष्मणजीनं द्रोण फेकून दिला महाराज किती राग आला असो पंढरपुरातल्या मालकाला सांगू तुम्हाला किती राग आला असो आणि लक्ष्मण कोणता भाऊ होता आपल्या भावासारखा का एकत्रित राह तू सासरवाडीत दिडीन पैसे वाटी तू आणि व्हायला निघायच्या टायमाला दिवाळं काढी तू आणि व्हायला निघल्याच्या नंतर मग बंगला बांधीतून मग सासरवाडीतले पैसे लांबद्वारे सोडले आण तू असा नालायक भाऊ असतो का ते कोणाला म्हणायचं लक्ष्मण महाराज उर्मिलेसारखी पत्नी घरी ठुली आणि भावाची भावजेची सेवा करण्याकरता वनवासात 14 वर्ष 27 दिवस पाण्याचा थेंब नाही पाट जमिनील नाही अशा भावाला शाप दिला लखन लक्षात ठेव माझ्या शबरीच्या बोराचा प्रसादाचा अपमान केलास याच प्रसादातून मरता मरता वाचशील याच प्रसादामुळे मरता मरता वाचशील जे हातातला द्रोण फेकला ज्या पर्वतावर पडला त्याच पर्वताला द्रोणागिरी नाव पडलं याच्या अगोदर या पर्वताला 3 नाव आहेत पण मी कुठं थोडं घेतलंय कारण काय होतंय जास्त गोळ्या एका वेळेला घेतल्या की रिॲक्शन येत असते म्हणून एकच गोळी खा ती पुन्हा पुढच्या कीर्तनात एखादं नाव सांगू या पर्वताला 3 नाव आहेत 3 3 3 अजून एकही प्रचलित यादीत आलेलं नाव नाही फक्त पुराणात आहे आपण वाचत नाहीत हा दोष आहे आपला आता पुराणं वाचवायला अविनाश बुवा फार काही अडचणी नाहीत सगळे पुराणं मोबाईलमध्ये डाटा आहेत माझ्या नाहीत म्हणा आता जाऊ द्या आपला मोबाईल जाऊ द्या आपला माझ्याहून तुम्हाला काय करायचं पण तुमच्याकडे येत ना खपक्या सगळी पुराणं तुम्ही बटन दाबल्याबरोबर तुम्हाला त्या पुराणात सापडतील अत्यंत सोपे महाराजाला प्रमाण सापडलं मोगा मी उगा नाही म्हणलं कॉपी केली विठाला 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 सरज काळाची आणि खरंच आपल्या लोकांना ज्ञानेश्वरी गाथा पुराण आपल्या खिशात आहे
या पर्वताला अगोदरची नाव तीन आहेत. केले एखाद्या नाव प्रचलित ते नाही. का केलं नाही? कारण त्या नावाला तडा दिला कोणी? पंढरपुरातल्या मालकानं. आणि नाव उज्ज्वल केलं द्रोणागिरी. जिहम नगाम द्रोणा जायते. जो बोराचा द्रोण भिडकावला तो द्रोणागिरी नावाच्या पर्वतावर पडला. आणि लखन अरे मरता मरता ह्याच वस्तू तुला वाचवतील, ह्याच वस्तू वाचवतील, ह्याच वस्तू वाचवतील, ह्याच 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 ह्याच. आणि त्याच बोरापासनं चार प्रकारच्या वनस्पती शल्या विशल्या अजून दोन नाव आहेत ह्या प्राप्त झाल्या. आणि शेवटी लक्ष्मणाला शक्ती लागल्याच्या नंतर त्याच्यात त्या टाकल्या. मला एक म्हणायचंय, देवाला जो भाविक आवडतो का त्याचा अपमान जर सख्या भावानं केला तरी देवाला सहन होत नाही. ब झाला नीत का पुरावा? लक्ष्मणासारखा भाऊ असेल का कोणाला? तेवढा मोठा भाऊ बुवा त्यालाही शाप दिला माझ्या शबरीचा तिरस्कार करतोस. चला शबरीचा भाव किती गोड, आता पुढं पा बघा. पुढं भाविक कोणाला म्हणत नसते तू? कोणाला नसतेत भाविक? आमच्या गावात एक महाराज आले आणि महाराज आल्याच्या नंतर त्याला आंघोळी घालू लागली सगळी लोक. जुनाट महाराज होते, दह्यानं आंघोळ घाला. तर माणसाला दह्यानं घालतात का नाही काय माहीत? दुधानं दह्यानं ते डोक्यातलं निघायचं नाही ते दही. पण ती आंघोळी घातल्या सगळ्या बायका त्यातली त्यात यायची उर्णी जास्त असते अशा कार्यक्रमाला. सगळ्या चौक लहान असल्यामुळं एका बाईला जातात नाही आलं. मग त्या बाईनं काय केलं? महाराजाला आंघोळ घातलेलं पाणी मोरीतून आलतं का ते पिलं. तर मी तिची चप्पल शोधू लागलो, हिची चप्पल कुठे? ते एक जण म्हणला कशाला? मधल्या महाराजाला माणसं आणि महिला श्रद्धेनं आंघोळी घालायल्यात, हिला आंघोळ घालायला भेटली नाही म्हणून महाराजाच्या अंगावरचं पाणी मोरीतून आल्याविनं पिलंय. हिच्या चप्पलाचंच मंदिर बांधी तुम्ही. हिचा भाव किती गोड असेल, हिचा भाव किती गोड. पण त्या महाराजाचं कीर्तन सुरू झाल्यावर ही झोपली होती. कसं भाविक म्हणताय? दिलं गेला हिचा न दिला भाव. असं कोणालाही भाविक नाही म्हणायचं. अद्याप नाही, अद्याप नाही. काहीचा शकंदापुरता भाव अस तू लगेच बदलत, तू लगेच बदलत, तू काय काय त्याच्यात त्याला कुठं भाविक म्हणत असत का? बघा शबरीचा भाव. भगवंताचे पाय धुण्यासाठी माठात पाणी आणलं होतं, मातीचं गाडगं होतं. आवाज आवाज करा मोठा करा. पाणी आणलं होतं आणि त्या पाण्यात असं बोट बुडल्यावर शबरीच्या लक्षात आलं पाणी जास्त शीतल आहे. आणि भगवंत चालत आलेत. तुम्ही अजून लक्षात घ्या, शेतात काम करून आलेल्या मालकाला, दिवसभर काबाड कष्ट शेतात काम करून आलेल्या मालकाला घरी आल्या आल्या बायको जर कोमट पाणी पाय धुवायला देत असेल तर त्यानं समजायचं मी स्वर्गात आहे. त्यानं समजायचं मी स्वर्गात आहे. कितीबी काम करून आल्यावर तिचं तोंड कसनुसच होत असल, बंगल्यात राहिला तरी त्यानं म्हणायचं मी मसन वाट्यात आहे. कर्कशे संगती दुःख उदंड भजिती. मला सांगा, थकून भागून आलेल्या माणसाला कोमट पाण्यानं गरम पाण्यानं पाय धुतले की शिनभाग असा मोकळा होत असतो? विटेवर आमच्या शबरीच्या लक्षात आलं, चालत आले जगाचा बाप, इतकं शीतल पाणी कसं पायावर टाकायचं? म्हणून शबरीने एक पर्याय सोचला, आता आणावं कुठे यावेळेला पाणी? म्हणून देवाच्या तळव्याखाली हातं घातली आणि स्वतःचं डोकं ठेवलं. भाव सांगतोय, भाव 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 सांगतोय. आणि डोळ्यातल्या पाण्यानं अब आवाज, डोळ्यातल्या पाण्याने भगवान प्रभू रामचंद्राचे पाय शबरीनं धुतले. पाणी कोमट असते डोळ्यातले, आसरू जे असतात का विनाश पाटील, हे कोमट येत असतात. कडकही नाही, थंडही नाही, सूक्ष्म असे कोमट साजूक साजूक गरम पाणी डोळ्यातून येत असतं. पांढर शुभ्र पाणी शबरीच्या डोळ्यातलं. ते आसरू दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे आसरू होते की जगाचा बाप माझ्या या झोपडीत आलाय, विश्वाचा बाप माझ्या या झोपडीत आलाय. म्हणून ते आनंदाचे आसरू डोळ्यातून पडत होते. पण परिणाम काय झाला सज्जनांनो? डोळ्यातलं पाणी पांढरं पडत होतं आणि पायाला घासल्याच्या नंतर पाणी लाल होत होतं. शबरीनं शहानिशा केली, पाणी लाल का होत असावा? हातावर पाणी लाल साचलेलं आहे. पाणी सांडून दिलं, पुन्हा डोळ्यातल्या पाण्यानं अश्वांनी पाय धुतले तरी हातातलं पाणी लाल. हातातलं पाणी सांडून दिलं आणि वाकून तळवे पाहिले तर भगवंताच्या पायाला वर्ण झाले ते वर्ण.
कारण 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचा 14 वर्षाचाच वनवास होता हे 27 दिवस शिल्लक झाले हो तेवढ्या त्या रस्त्या काट्या कुट्याने चालत असताना पायाला वर्ण झाले भाव सांगू सज्जनांनो भाव नुसती देवाच्या पायाच्या जखमा पाहिल्याच्या नंतर अगा वरुतया चक्षुचे निपाती एका एक मिने स्थिती वरच पापन खालच्या पापनाला लागते तितका वेळ सुद्धा लागला नाही नाले गावकर संदेशी प्राण सोडा माझ्या प्रभूला इतका त्रास माझ्या प्रभूला इतका त्रास माझ्या प्रभूला इतका त्रास मग तिथं तेचे येणे जाणे खुंटले तेचे येणे जाणे खुंटले आणि गोलोकाचं अधिष्ठान दिलं तिथं 18 लोक खुर्चीवर बसलेले होते आता ते 18 लोक खुर्चीवर बसलेले होते ते काही सामान्य होते का त्याच्यातल्या एका महाराजाच्या जटा इतक्या मोठ्या होत्या त्या जर पांगिल्या असत्या तर 10 गाव जाकले असते विनोदात सांगायचे रंगनाथ गुरुजी परभणीकर एवढी अनुरागी नखाच्या चुंबळी वळलेल्या त्या खुर्च्यावर बसायची काय पांचटाची लायकी असती तिथं चालत जाता येत नाही विमानात जाता येत नाही कशात नाही तिथं फक्त भगवान विष्णू परमात्म्याचे पार्षद सोबत असले तरी जाता येते आणि ते पार्षद पंढरपुरातल्या मालकाचा आदेश घेतल्याशिवाय कोणाला नेत नाहीत 18 खुर्च्यावर एकच खुर्ची रिकामी आणि त्या खुर्चीवर ती बाई बसलेली सगळे वळवळ करू लागले ही थालीच कश काय त्याच्यातल्या एका साधूनं सांगितलं अरे इथं येणं म्हणजे पायी येता येत नाही इथं येण्यासाठी फार सायस करावं लागतात आपण तिला विचारा तुम्ही आलात कसं काय तिला विचारलं शिबरीला कसे आलात काय आलात तिनं सांगितलं काय नाही माझ्याकडं पुण्य नाही काय नाही तपश्चर्या नाही काय नाही मी लाहोर चित्र सशेर अंडुकरं धरणाऱ्या शिकार करणाऱ्याची पोरगी आहे हे सगळे लोक विचार करत होतात असं का या 18 च्या 18 लोकांनी विटेवरच्या मालकाला विचारलं भगवान विष्णू परमात्म्याला विचारलं देवा हजारो जन्माची तपश्चर्या आमची फळाला आली त्यावेळेला आम्हाला गोलोकातल्या खुर्च्या सापडल्या होता आणि ही एक खुर्ची शिल्लक की आमच्यातला एखादा खाली जर असेल तर त्याला इथं बसवायला पाहिजे होतं कोण बाई बसवली लाहोर चित्र सचे धरणाराची असं उत्तर विचारल्याबरोबर विटेवरच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी येत होतं महाराज पाणी येत होतं तर 18 च्या 18 संतांनी विचारलं असं हिच्याकडे काय आहे हिच्याकडे एकच आहे तुम्ही काही कारणाने तुमची तपश्चर्या फळाला आली याच्याकरता तुम्हाला ह्या खुर्च्या दिल्या पण हिच्याकडे एक साधन आहे हिचा भाव इतका गोड आहे इतका भाव गोड आहे मी वनवासाला जात असताना कौशल्या माता फक्त रडल्या मी वनात जात असताना कौशल्या मातेनं फक्त शोक केला मी बंदी शाळेतून माझे वसुदेव नावाचे पिता नंदाकडे पाठवत असताना देवकीनं फक्त शोक केलाय मी पाण्यात बुडाल्याच्या नंतर यमुनेच्या तीरावर यशोदेनं फक्त शोक केलाय प्राण नाही दिला प्राण नाही दिला पण माझ्या पायाच्या जखमा पाहिल्याच्या नंतर जिला माझी तितकी सुद्धा व्याधी सहन होत नाही आणि तिनं प्राण सोडावा इतका गोड तिचा माझ्यावरचा भाव आहे म्हणून मी तिला गोलोकातलं अधिष्ठान दिले त्यावेळेला सगळे दाढ्या खाजीत होते सदचितले महाराज सगळे दाढ्या खाजीत होते दाढ्या दृष्टांत संपला इतका गोड भाव ज्या शबरीचा आहे ती माणसं देवाला आवडतात पहिलं कडून भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी देवा भाविकाची भविका
असा ब्रह्मांडाच्या मालकावर भाव आहे तो असू शकतो का विनाश भाऊ आपला? नाही नाही नाही, ती शबरी शबरीच आहे. म्हणून जगाच्या मालकाला त्या पात्रतेची लोक आवडत असतात. तुकोबाराय वारीला गेले. वेगळाच सांगतो, मला फक्त संपवायचं कधी खालून बोट केलं की मी जय विठ्ठल करतो. हो, कारण तुमची माणसं जेवायची तर हिरवीचे कीर्तन वेगळे असतात, 9 ते 11 आपल्याकडे असते, त्याच्यामुळं थोडं मागे पुढे गेलं तरी काय ताण नाही. उगं प्रसादात अडचण नकोय. वारीला गेले तुकोबाराय. तुकोबाराय वारीला गेल्याच्यानंतर श्यामकाका नावाची एक श्रीमंत व्यक्ती मनानं, बरं मनानं श्रीमंत, आणि श्रीमंत माणसाचे नोकर होते. दोन उपमा, एक तर मनाने श्रीमंत होते आणि श्रीमंत माणसाचे नोकर होते श्यामकाका. किती श्रीमंत? त्यांच्या मालकाकडं 3600 एकर ऊस होता, 3600 एकर. गोळ्या नाही संपल्या माझ्या, माझं काही असं डोक्याला परिणाम घेण्याव काय नाही, याचा आणि याचा काही संबंध येत नाही. मी काही गांजा उडीत नाही पुन्हा, म्हणजे असं तुम्हाला वाटेल इतका ऊस असतो का? वाचून सांगतोय. पुण्याचे आबाजी गुळवे तुकोबारायचे सासरे, जिजाबाईचे वडील, 3600 एकर ऊस होता. त्यांच्याकडे मुनिमत्व केलं श्यामकाकाने. दुसऱ्याची सेवा करणाऱ्याचा भाव किती गोड असला पाहिजे लक्षात ठेवा. मालकाला जर 10 लाखाचं उत्पन्न झालं तर गड्याने म्हणावा 12 लाखाचं व्हाल पाहिजे होतं. असा सेवकाचा भाव असला पाहिजे. 15 लाखाचं उत्पन्न झाल्यावर याच्यातले 7.5 लाख रुपये मला कसं काय येत नाही असा जर गडी म्हणित असेल तर तसंच जमल. ते चुकीच्या गोष्टी आहेत ना, त्या चुकीच्या आहेत. काय काय नाविन्य असेल सज्जनांनो, कल्पना करा. ते गडी ते म्हणे पुण्या देहूला आले आणि आढावा घेतला तुकोबारायच्या घरचा. वेगात सांगतो आणि लक्षात आलं तुकोबारायची प्रापंचिक परिस्थिती ढासळलेली आहे. म्हणजे संसारातली जी दळणवळण क्रिया असते, जेवणे खाणे येणे, याची परिस्थिती तुकोबारायची नाजूक आहे असं श्यामकाकाच्या लक्षात आलं. आणि श्यामकाकाच्या दुसरंही लक्षात आलं की तुकोबारायची ही परिस्थिती जरी नाजूक झाली असेल तरी तुकोबाराय द्रव्य शिकारीत नाहीत. ते गहू ज्वारी स्वीकारणार नाहीत. 3600 एकर, अहो 3600 एकर ज्याच्याकडे ऊस असेल त्याच्याकडे गहू ज्वारी किती असतील? काही कमी असेल का? पण तुकोबाराय स्वीकारीत नाहीत हे श्यामकाकाला पुरेपूर माहीत होतं. म्हणजे श्यामकाका इतके विवेकाच्या टोकावर आरूढ होते. म्हणून श्यामकाकाने विचार केला, तुकोबारायला सुद्धा आवडेल किंवा मी केलेला व्यवहार तुकोबारायला सुद्धा पटणार नाही असं मी वागणारच नाही. त्यांनी गायन मसड तुकोबारायच्या घरी नेऊन घातली. तिला आंदण देण्याची पद्धत म्हणतात, लग्नात देत होते पूर्वी. वेगात सांगतो, ते निघून आले. गाईचं दूध लेकरं खात होते, जिजाबाई विवेकाचं टोक होत्या, त्या म्हशीचं दूध वाटीत होत्या. तर आपल्याकडं दूध ज्या वेळेला बिना पैशाचं येत असतं का, त्यावेळेला ते दूध फुकट खायचं नसतं, त्याच्या पात्रामध्ये गहू ज्वारी वगैरे परत द्यायची असते, त्याला परतावा म्हणतात सोप्या भाषेतलं, अडचणीत सांगत नाही. हा परतावा आल्याच्या नंतर गाईचा दूध असेल म्हशीचं दूध असेल तिला घुगऱ्या वगैरे करून कन्यागिऱ्या करून त्या गाईला चारत असतात. पण तुकोबारायच्या घरच्या म्हशीने 4थ्या दिवसापासून त्या ज्वारीच्या कन्या खाणं घुगऱ्या खाणं बंद केलं. म्हणजे म्हशीच्या सुद्धा अंतकरणात तुकोबारायच्या परिस्थितीचा भाव लक्षात आला. याच्या पलीकडचं एक टोक सांगतो. वैकुंठवाशी नामनिष्ठ मुक्त कैवल्य सद्गुरू रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं एक वाक्य आहे. तुकोबाऱ्याच्या दारात तुळशी वृंदावन, त्या वृंदावनाच्या बाजूला वट्टा होता, त्या वट्ट्यावर लेकर झोपलेली आहेत. हिवाळ्याची कडकडती हिवाळा आहे, कडाक्याची थंडी आहे, आणि त्या थंडीच्या काळात लेकर झोपलेली पांघरणी एकच ह्या विनाश बुवा. या लेकराने अंग झाकण्यासाठी ओढं की तिकडचं उघडं पडित होतं, त्यानं अंग झाकण्यासाठी ओढं की इकडचं उघडं पडत होतं. आणि तेवढ्या अवकाशात तुकोबारायच्या दारात चोर आले. तुकोबारायचा परमार्थ किती टोकाचा असेल ते गिरगावचा बाळू किती सांगणार आहे? काय पात्रता आहे? जिजाबाईचा परमार्थ किती टोकाचा असेल बाळू काय सांगणार आहे? त्या घराण्यातले लोक आध्यात्मिक क्षेत्रात किती मोठं शिखर गाठले लोक होते, मी काय सांगणार आहे छोट्याच्या जिभेनं? पण तुकोबारायचं कुटुंब ज्या मातीत वावरत होतं त्या मातीचा अधिकार किती होता तो ऐका. चोराला चांगलं म्हणतं का कोणी? चोराला विवेक असतो का? आणि विवेक असल्या चोरी करील का तो? चोराला मया असती का दया असती का? नाही नाही, काही नसते. मग प्रत्यक्ष चोर तुकोबारायच्या दारात आल्याच्या नंतर
चोराच्या अंतकरणातला भाव बदलला आणि त्या लेकरांची परिस्थिती पाहून त्याने अंगावरची शाल पोरायच्या अंगावर टाकावा ही त्या मातीतली ताकद होती. तुकोबारायच्या अंगणातल्या मातीतली ताकद अहो ज्या दारातल्या मातीमध्ये एवढा भक्तीचा गंध होता की चोराचा भाव बदलायची ताकद त्या मातुड्यात होती. त्या मातुड्यात वावरणारी संत किती अधिकारी असतील ना लेगावकर. काय संत असतील, काय नाविन्य असेल ते जवानबुवा, काय नाविन्य असेल. तुकोबाराय वारी येऊन परत आले. वेगात सांगतो मंदिरात गेले, देवाला बुक्का लाह्याचा प्रसाद वगैरे जेवढी भक्त होती त्यांना दिला. घरी आले, तुळशी महादेवाला प्रदक्षिणा केली, तिथं लाह्या बुक्क्याचा प्रसाद ठेवला, लेकरांना दिला, बाईसाहेबांनी पाय धुवायला पाणी दिलं. जिजाबाई होत्या त्या, जिजाबाई होत्या. मला ती एक वाटेल पाठ्यपुस्तक निर्मितीनं तुकोबारायच्या संसाराची दखल घ्यावी शेवटच्या पटप्प्यातला. कशाकरता दखल घ्यावी? आणि पाठ्यपुस्तक निर्मितीनं पाचवी ते सातवीपर्यंत, तिसरी ते सातवीपर्यंत किंवा चौथी ते सातवीपर्यंत तुकोबारायच्या जीवनातल्या संसाराच्या पूर्ण घडामोडी एखाद्या पाठात, पाठ्यपुस्तक निर्मितीत मराठीच्या पाठात द्यावा. तो पाठ वाचिल्याच्या नंतर या देशातली कुठलीच मुलगी संसाराला कंटाळून फाशी घेणार नाही, कुठलीच आत्महत्या करणार नाही. का? एवढ्या परिस्थितीत, हलाकीच्या परिस्थितीत जिजाबाईनं जीवन काटलं, जिच्या वडिलांकडे 1425 नोकर होते, 1425 नोकर जिच्या वडिलांकडं, त्या बाईनं एका लुगड्यावर संसार करावा तरी आत्महत्या केली नाही. आपल्या बैलायला कासरे साड्यायचे, जुन्या साड्यायचे, आपल्या गायाला कासरे दोऱ्यात गायाला, तरी आपण माहेरात गेलो म्हणतो मेल्याच्या संसारात काहीच मजा नाही. किती राग येत असेल पंढरपुरातल्या मालकाला सांगा, किती चुकीच्या गोष्टी. हे असावं चरित्र जिजाबाईचं, गरज आहे, काळाची गरज आहे. पाय धुवायला पाणी दिलं, बसायला आसन टाकलं, लालजरत गाईचं तापलेलं दूध पात्रात टाकलं, पांढरी शुभ्र ज्वारीची भाकरी. तुकोबारायने विचार लावले, ज्वारी कुठून? गाईचा म्हशीचा परतावा आला. अगं म्हशीला घुगऱ्या चारत असते, ती खात नाही, बरं ठीक आहे. दूध कुठून आलं? आबांनी श्यामकाकाच्या हातानं गाय आणि म्हसड आपल्याकडे पाठिली. ठीक आहे, नाकारता येत नाही. गाय म्हैस सांदण घेण्याची पद्धत आहे, पूर्वीपासून पुराणात पद्धत आहे ती. आता बांधित नाहीत. पूर्वी लग्नामध्ये मंडपामध्ये गाय व्यालेली बांधित होती वासरासकट, आणि मग मंगलाष्टकाला सुरुवात करीत होते. आता एखादा सासरा गाय द्यायला तयार होईल, पण जावाई म्हणून कशाला भानगुड नेऊ बापा, आणि हिला कोण सांभाळावा? सदा गायीच्या बाबतीत दखल घेतली पाचपोर बाबांनी. महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या संतांनी गायीच्या बाबतीत आणि जीर्ण झालेल्या मंदिराच्या बाबतीत जर दखल कोणी घेतली असेल या महाराष्ट्रात, तर गुरुवर्य सद्गुरू पाचपोर महाराज. त्यांनी फार मोठी दखल, 300 साडेतीनशे पावणे 400 आत्तापर्यंत मंदिरांचे जीर्णोद्धार केले. आणि गायीच्या बाबतीत ते जिकडं जातील तिकडं, मला अशी एकही गोशाळा दिस माझ्या पाहण्यात दिसती नाही. मी इतके गाव पाहिले की त्या गोशाळेनं मला सांगितलंच नाही की त्यांचा आम्हाला निधी आला नाही. दखल घेतली त्यांनी, दखल घेतली फार चांगली. हा फुकट आलेली गाय जावायनं म्हणावं, ही कुठं सांभाळावं आणि ही कुठं झंझट न्यावा, किती शोकांती काय. गायीच्या बाबतीत फक्त आता माईकवर बोलले जाते, धर्माच्या बाबतीत माईकवर, माईक हातात आल्यावर माणसं इतक्या धर्माच्या गप्पा घालतात की धर्म याचा चुलताच होता. हो, धर्म जसा याचा चुलताच आहे. देशावर बोलतील, धर्मावर बोलतील, कशावर बोलतील, लायकी आहे का आपली ती बोलण्याची? आपण त्या पात्रतेचे आहेत का? नाही. आणि बोलणं कोणालाही बरं वाटतं राजू, अनुकरणात आचरणात आणलं पाहिजे. हो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. याच्या पलीकडे सांगू का? सांगेपरी वागे त्याशी थोर मानावे, सांगेपरी वागे त्याशी थोर मानावे, म्हणजे जसं सांगतोय तसं वागतोय त्याशी थोर मानावे, आणि सांगेपरी न वागे त्याला चोर मानावे. बोलतोय तसं वागत नाही का ते छोटा आहे, आणि जसा बोलतोय तसा वागतोय का तो थोर आहे. विठाला विठाला विठाला. गाय आहे ती, ठीक आहे. अवले किती लालजरद आडीतलं तापलेलं दूध आहे ग. आडी हा शब्द फक्त जुन्या लोकांना कळन, ज्यांच्या पॅन्टीवाल्यांना कळत नसते, कारण आपण श्रीमंत कैदी आहोत.
आपण कोणते कैदी आहेत माहिती का? श्रीमंत कैदी. आपल्याला ओरिजिनल जुनं खालाच भेटत नाही. जुनं खाणारी फक्त ही माथारी माणसं असतील ठराविक नशिबान. फक्त यांना तळल्या वळलेली पदार्थ भेटले नसतील बुवा, भेटले नसतील, पण सात्विक आहार खाल्ला त्यांनी. म्हणून पंच 90, 95, 100 या गाठल्या. आपल्याला ओरिजिनल नाही म्हणून आपलं बरेच शून्य कमी केले, बरेच कमी केले. आपण 60, 65, 70 मध्ये रामनाम सते हे मेल खजित हे कशा करता. आपण जिवंत कैदी आहेत, जिवंत जिवंत श्रीमंत श्रीमंत. आता कालच्या कोविडपासून बऱ्यापैकी लोक तासात आलेत, माठातलं पाणी प्यायले. तुम्हाला एक माहिती आहे का, गुळाचा चहा प्यानारे लोक भिकार चोट म्हणत होते. आठवतं ना तुमच्या लहानपणी गुळाचा चहा प्यानारे लोक काय म्हणत, हे भिकार चोटे त्याची काय हिंमत आहे साखरेचा चहा प्याचा. आणि आता सगळ्या श्रीमंत लोक म्हणतात गुळाचा चहा कुठं भेटतो रे. आले का नाही जुन्या आता त्याला माहिती कोरोना ना असा पिना पाडाय. नाही तर श्रीमंताच्या घरी साखरेच्या पोळ्या होत्या पुकरू महाराज, आणि गरीबाच्या घरी कशाच्या होत्या, गुळाच्या. आमच्याकडे एक पाहुणे आले, गुळाची असेल तर खातो, आणि त्याला 90 एकर जमीन. म्हणलं गुळाची पोळी नाही मी साखर नाही साखरेचं नकोय ते नकोय नको नकोय नको अद्याप नकोय. म्हणजे किती जुन्यावर आली माणसं बघा ना, फ्रीजमधलं पाणी नकोय. आता जुन्यावर, आता माठ पाहिजे, आता कुकर पण खापराचे, तवे पण खापराचे. रस्त्याने बघा ना शहराच्या कडीनं असे ईकायला येते. आले माणसं जुन्यावर, यायला माहिती आपण जुन्यावर नाही आलो, आपण लवकर तिरडीवर जाणार. याच्या पलीकडे सांगू का, शेतात येडा करायला जाणार नाहीत पण 5 ला रोड जाम करायला येत. शेतात येडा करायला जाणार नाहीत पण 5 ला रोड जाम, 1 1 11 1 2 12, आणि तिथं चिकून ताण इकून हवा काढ. म्हणलं तिकडं जाय ना काळ्या रानात, तुला रोड टॅक्स भरला का सुमळ्या, जाईन ना उसाचं ट्रॅक्टर बोकन देऊन तिकडे, जाईन काळ्या मातीत मार तिकडे हापशे पाय, कोणीकडे थोत्तर, कोणीकडे काय, कोणीकडे कोणी कोण हवा काढायची, कोणी कोण घालायची, तिकडे पाय तू. इथे रोडवर कशाला हात पाय ताणायला, वाघुरी दार काढले सशेवानी. हे 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 इथून पुढे सुरू झाल्यात, करावं लागणार आहे गरजच्या काळात. मी तर म्हणतो शेतीच्या बाबतीत आवड असावी, होत्या थोडा अभंगाचा विषयांतर, पण शेतीवर आवड ठेवा. इथून पुढे ज्याच्या नावानं सातबारा असेल तो भारतातला राजा असेल, ज्याच्या नावानं सातबारा असेल का तो भारतातला राजा असेल, राजा असेल लक्षात ठेवा. कोणी इथं शाळेत कॉलेजमध्ये मुलगा शिकत असेल तर त्याच्यासाठी सांगतोय, पुण्याला शिकत असतील, नगरला शिकत असतील, औरंगाबादला शिकत असतील, अजून कोण्या एखाद्या शहरात शिकत असतील, पण 8-15 दिवसाला महिन्या 2 महिन्याला जर सुट्टीवर आलास तर शेतात जाऊन बापाचा आणि माईचा घाम पाहत जाय, अभ्यास नीट करशील. माईनं शेतात केलेलं काम, बापानं शेतात केलेलं काम तो घाम पाहत जाय. तो घाम पाहिल्याच्या नंतर तुझ्या लक्षात येईल किती कष्टाचे पैसे मला ट्युशन करता द्यायलेत, मला किती कष्टाचे पैसे मला शाळेत कपड्यासाठी द्यायलेत. तू नीट पुस्तकं वाचशील आणि या देशाचा पवित्र हिरा होशील. याच्यासाठी मायबापाचा घाम पाहणं अत्यंत गरजेचं शेताचं. अहो जो नालायक भडवा घेत नाही मला काय भीती वाटत नाही. तुम्ही कीर्तन घेणार नाही नका घेऊ, तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव. पंढरपुरातल्या मालकानं पाईप द्यायला मला पैशाचा, मी नाही नालायकाच्या आंडरेवली दूध, गरज नाही मला त्याच्याहून, काय गरज आहे त्याच्याहून. आणि तुम्ही कोण मला श्रीमंत करणार, तुम्ही 2 कोटी रुपये दिले आणि पाटसला जाता जाता मला जर अटॅक येऊन मेलो तर काय करायचं तुमचे 2 कोटी रुपये, पोट टाकणारे का अंगावून फुकून देणारे का, माझं भलं करायची ताकद पंढरपुरातल्याची. आणि मग कशाला तुम्हाला खोटं चोंभाळू मी. जो माय बापाचा घाम पाहत नाही भडवा. माईनं 4-4 रंगाचं लुगडं नेसावं, दुसऱ्याचे कांदे खुरपावा, दुसऱ्याच्या बागा खुरपावा, आणि यानं 70-75 हजाराचा मोबाईल वापरावा. हराम खोरा यम तुला इतकं हानील, इतकं हानील, तू इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची. अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितलाय. मायबापानं लोकांच्या शेतात काबाड कष्ट करावा आणि 70-75 हजाराचा मोबाईल यानं घेऊन फिरावा, लाज वाटायला पाहिजे. त्या माईला 3 रंगाचं लुगडं आहे. महाराज कुटुंब प्रणालीत जो नीट राहतो का तो परमार्थात येण्याच्या लायकीचा आहे. वयाची आई कची धड नाही त्याचे परत्र पुसशी काय. मी तुम्हाला एक सांगू का, जीवनभर एकदाही रामकृष्ण हरी नाही म्हणू द्या. युट्यूब चालू याचं, हे टाकणारे कीर्तन. मला उद्या एखादा विचारणार आहे,
بارا تو كشاشة آدارو بولاس. يشارناري مالا يشارناري يشارناري يشارناري. يكدابي رام كرشنا هري توندا تون ناوزر آلنا سيل. يكاي واري بندر بورشي غادي نسيل. يكداي كاشيلا غيلا نسيل. पण जीवनात एकदाही माय बापाचा अपमान केला नसेल तरी पंढरपूरचा मालक त्याला खांद्यावर घेऊन फिरतो. रात्रं दिवस भजन करायला लगन केलं नाही तरी भावाकून जमीन वाटून घेतली. स्वप्नात माय बापाला फोन लाईत नाही. ह्या भडव्यानं सगळे गाथे पाठ केले तरी त्याला कवडीचं पुण्य नाही. कोणी चढणार आहे त्याला? वरचा काय वेड आहे का? त्याच्या गोळ्या संपलेत का काय? तुम्हाला एक सांगू का इथं बसलेल्या टिकलेवाल्यांना? तुमचा भाग पाहिल्या मला घाम आला. कडकाका तुमचा भाग ड्राय लय पानसाळ भाग नाही, तुमचा डोंगराळ भाग आहे. मग या डोंगराळ भागामध्ये 50 वर्षापूर्वी तुमच्या सासू सासऱ्यांनी कसं जीवन काटलं असेल टिकलेवाल्याला सांगतोय. मग 60 वर्षापूर्वी तुमच्या सासू सासऱ्यांनी काबाड कष्ट करून तुमच्यासाठी सातबारा ठेवल्यात. आता मथारपणी या सुनायनं त्या सासू सासऱ्याला गरम चपात्या द्या. तुमचे लेकरं तुम्हाला बंगईवर झोका देतील. पण ज्या सासू सासऱ्यांनी 50 वर्षापूर्वी काबाड कष्ट करून आपल्यासाठी प्रॉपर्ट्या कमवल्या त्या सासू सासऱ्याला सून जर नीट बोलणार नाही तर तिचं पोरगं तिचं झोपीत अंगुठा घेईल. उठायच्या आधी संपत्ती गायब. जी घरातल्या निष्ठावंत लोकांना जी नीट मानित नाही ती कीर्तन ऐकायची तिची काय लायकी आहे? जो आई वडिलाला मानित नाही त्या नालायकाची कीर्तन ऐकायची काय लायकी आहे? जो माय बापाची सेवा करत नाही त्यानं महाराजाच्या पाया पडणं म्हणजे त्याच्या पापानं महाराज जळणं. उभा पेटन गिरगावचा बाळ्या उभा. राग होईन राग. त्याच्यामुळे मी पाया धोतर टाकीत असतो नालायक पाया पडत असताना. ऐ तू तुला जाऊ दे तिकडे, आमच्याकडून नको टाकू शकले ते. राजू त्याचंच तर नाव कीर्तन आहे. नमोतया माता पित्याचे पालन आणि नमोत्या वचन सत्यवते. माझे देहूतले मालक तुकोबार आहे, मायबापाची सेवा करणाऱ्याच्या पाया पडतात. नमोतया माता पित्याचे पालन. हे गांजा फुकेचे वाक्य आहेत का काय? नुसता देखाव्याचा परमार्थ हे ते नाही आवडत मालकाला. त्याचा पेपर एक तिला इतकी कॉपी चालत नाही. आमचा मित्र होता एक अविनाश भाऊ, इतकं चालू होतं ते इतकं चालू. त्याला म्हणलं तुला सेंटरला संवेदनशील आलं आहे, त्या सेंटरला कॉफ्या चालत नव्हते. म्हणलं जाय रे. म्हणलं पागल आहेस का काय रे, तिथं कॉफ्या चालतच नाहीत. त्यानं चष्म्याच्या दांडीत कॉफ्या नेल्या. गुरु करावं म्हणलं तुला आता. चष्म्याच्या दांडीत कॉफ्या प्रशांत, चष्म्याच्या दांडीत. काय असं पास नाही झालं ते? नाही झालं पास ते. पण ते म्हणलं ह्यात कॉफ्या लिहिल्या म्हणलं तितकेच मार्क पडलेत म्हणला. बाकीचा अभ्यासच करीत नव्हतं ना. चलते ना इकडे कॉफ्या. पंढरपुरातल्या मालकाच्या पेपरला कॉफी चलत नाही. का चलत नाही? त्यानं 2 माणसं प्रत्येकाच्या सोबत दिले. चित्रगुप्त भय सकल सुदेशो छंद परा भय जायंते शीतोष्ण कालम उष्ण भया शीत काल खंडेशो यम प्रजन्य भय तति व्याप्ति सुधा दिनत्रयम भय निशाजना दिनत्रयम भय निशाजना दिनत्रयम भय निशाजना. उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो दिवस असो रात्र असो झोपच नाहीत. वा मृदंगाचार्य महाराज झोपच नाही चित्रगुप्ताला. काय काफी करशील सुमळ्या? दोघं जण दोन लिहिते ते एक पुण्याचा आणि एक पापाचा कॉलम लिहायलाय. फटाफट टाकते तिथे पत्र. नाही चालत नाही म्हणून त्याच्याकडे भाव खोटा दाखवायची गरज नाही. अद्याप नाही. ही तुम्ही खालच्या आज्ञेने लोकांना फशिताल. त्याला फशिता येत त्याच्याकडे ओरिजिनलच भाव पाहिजे. चला बाईनं पात्रामध्ये दूध आणि भाकरी वाढी इथपर्यंत आलत ना. तुकोबाऱ्याने सांगितलं आवले मंदिरामध्ये दूध नैवेद्य दिलास का देवाला? मालक ऐका ना, मी आतापर्यंत प्रत्येक पदार्थ मंदिरात रोजची रोज देत होते पण दूध मात्र द्यायचं विसरले. मग राहू दे, तू उद्या नैवेद्य देवाला दे, मी उद्या जेवतो. तू खबर आहे 2.5 दिवसाचे उपाशी होते. आल्या आल्या विचारलं असेल कधी जेवले होते. 2-2.5 दिवस झालं नुसतं पाणीच पेते आलो वारीमधून. पोटपाठीत गेलेलं होतं, मुखचंद्रमास कोमेजून गेलेला होता, नाजूक परिस्थिती झाली.
आई साहेबांनी सांगितलं मालक जेवा जेवा तुम्ही तुम्ही जेवले की मला फार समाधान वाटेल. तुकोबाराने सांगितलं आवले बरं ठीक आहे मी जेवतो तू दूध पिलंस का तू पिलंस का दूध. जिजाबाईनं सांगितलं मालक तुमच्या आणि माझ्या मधातला अंतरपट सुटला आणि वेधीचं मंगलाष्टक झालं. वेधीचं मंगलाष्टक कशाला म्हणतात माहितीये का? आता सावध सावधान समयो साधा समीपी असे वागवादान करा फलार घटिका संपूर्ण आली बरो भावे सद्गुरु जे पदांबुज धरा कोणी गलबला नका ओ करू. हे वेदीचं मंगलाष्टक. मंगलाष्टक म्हणजे आपल्या संस्कृतीतला एक 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे. दोघे करावी उभी वधुवरा दृष्टा दृष्ट न करणे. आता मंगलाष्टक ताई ग बाई ग. मी म्हणलो तू काऊन येऊळायला नवरी रडन तू काऊन रडायला खाऊ दिना म्हणलो ती चांडाला ती रडन आणि तू मंगलाष्टक म्हणता म्हणता काऊन रडायला आणि कोणते मंगलाष्टक अमक्याचं तमक झालं तमक्याचं तमक झालं तू नाही उलथाला बरं झालं. अपमान आहे संप्रदायाचा अपमान आहे. तुम्हाला सांगू का असली घाणेरडी मंगलाष्टक ज्या लग्नात म्हणली त्याचं पाप पोरीच्या पोराच्या बापाच्या बोकांडीवर पडतंय. हलेगावकर महाराज म्हणायचे नाही दुसरी मंगलाष्टक आला कधी येऊ तर संप्रदायात जीवरणी लावली ती मंगलाष्टक म्हणायची. स्वर तुम्हाला चांगला आहे म्हणायचं. राजा भीम करुक्मिणी सनयनी देखो नी चिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा कवनासी म्या दे जे. आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समर्पू म्हणे रुखमा पुत्र वडील जष्ट त्याची पुसणे कुर्या द्वयोर मंगलम. हे म्हणले प्यारेली स्वयं कमनणाऱ्याला म्हणा असं मनन मनन. आता रमजान चालू आहे मुस्लिम समाजाचा काय निष्ठा आहे त्या लोकांची. एका तिळा इतके नियम मोडीत नाहीत तिळा इतके नियम मोडीत नाहीत तिळा इतके भंगार जमा करणाऱ्याच्या लग्नाला गेलो तुम्ही ढबोराटे ऐकणाऱ्याच्या लग्नाला गेलो आमची मिस्तरी होती ते जे नियम आणि कोट्याधीश मुसलमानाच्या लग्नात गेलो एकच नियम नियम बदलत नाहीत. आपल्याकडं काय नियम बापा नवरदेवापुढं लक्ष्म्या काय नाचायल्यात राम 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 राम. काय वाटत असेल माझ्या रयतीच्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वा 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 त्याला वाटत असेल या बॉम्ब टाकून फुकाव. माझ्या माईनो कर नसावा संस्कृतीचा कर नसावा लेखाजोखावरी करीत आहे. नालायक माणसं ज्या वेळेला स्त्रीला नाचित होते त्यावेळेला रयतीचे राजा त्या नालायकाचे हातपाय तोडीत होते. असा राजा या भारताला लाभलाय. एका स्त्रीने व्यथा दाखवली पोटाची जीवनभराचा किराणा सुपूर्द करून दिला आणि या नगरीमध्ये श्रीमंत घरच्या मावल्या जर वरातीत नाचत असतील शेवंतीत नाचत असतील तर काय वाटत असेल माझ्या रयतीच्या राजाला. काय फायदा आहे सप्त्याचा काय फायदा आहे कीर्तनाचा काय फायदा आहे प्रवचन रामायण भागवत ऐकण्याचा. एकच फायदा खपक्या पाकिट महाराजाला देणे त्याला श्रीमंत करणे आपण सोनारा चंदळी सारखे मोकळेच इकून हवा तिकडं तिकून हवा इकडं. आजच्या कीर्तनातून एकच घ्या तुमच्या चपला सगट पाया पडतो नवऱ्याला मालक म्हणी जा धनी नका म्हणू पण मालक म्हणी जा मालक जेवान इतकं म्हणी जा. आणि मालक म्हणल्यावर ज्या बाईचं वाटोळं होईन का म्हणजे संपत्तीचं तिचे मी भरून देईन पैसे. पप्याचा बाप श्यामचा बाप हो दुर्गाचा बाप गुरख्याला बोलायली काय गोड बोललं पाहिजे गोड काही काही घेतलं पाहिजे तर आपली संस्कृती उंच जाईन ना. माईकवर बोंबल्यानं संस्कृती उज्जात नसती आचरणात आणावं लागते संस्कृती. मला सांगा शेजाऱ्याला एकरी 80 टन ऊसाचं उत्पन्न झालंय तर आपण त्याच्या ऊसात म्हशी घातल्यावर आपलं वाढन का
आपलं उत्पन्न 85 टन एकरी व्हावं असं जर कोणाला वाटत असेल तर त्याच्यापेक्षा जास्त मशागत करावं लागेल. मग धर्माच्या बाबतीत बी अविनाश भाऊ हेच करावं लागेल ना. आपला धर्म उंच जाण्यासाठी आपल्या काय त्रुटी आहेत त्याच बघावं लागतील ना. तर धर्म उंच जाईल ना, तर धर्म उंच जाईल. मालक जेवा ना, नकोय म्हणले. तू दूध पिलंस, ऐका ना म्हणे मालक, तुमच्या आणि माझ्या मधातला अंतरपट ज्या दिवशी सुटला, वेदीचं मंगलाष्टक झालं, तुमच्या घराचा मी उमरा ओलांडला, त्या दिवशी मी एक संकल्प केला, घरात आलेला नवा पदार्थ माझ्या पतीनं खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही. हा कोणाचा नियम होता माहिती आहे? जिजाबाईचा. म्हणून त्या बाईच्या पायातला काटा दातानं काढा पंढरपुरातल्या मालकानं, दातानं, आणि जिजाबाईच्या पायाची माती चाटली. का? मालकावर देवापेक्षा अतूट प्रेम करणारी बाई होती जिजाबाई. फार मोठी ताकद आहे बाई, माझ्या माईंना फार मोठी ताकद आहे. कशाकरता बोलतोय माहिती आहे तुम्हाला? तुमचा आणि माझा काही वैर नाही, काय नाही, याच्याकरता बोलतोय. या देशातल्या लेकरांना सर्वात जास्त जर संपर्क कोणाचा येत असेल तर बापापेक्षा जास्त माईचा येतो. बापाचा संपर्क 25% आणि 75% मुलगा आईच्या ताब्यात असतो. म्हणून त्या आईनं सुसंस्कारित संस्कार घडून या देशाचा हिरा तयार करण्याची ताकद तुमच्यात आहे. म्हणून तुम्ही चुका करता कामा नये. बापाने एखादी चूक केली असेल ती बोंबलत गेला, गावाच्या बाहेर चूक केली, चूक आटपल्याच्या नंतर थुतर धुवून घरी आलाय, हे कधी कधी लेकराच्या निर्देशन येत नाही, येत असेल त्याबद्दल दुमत नाही, पण तुमच्या इतकी नाही. तुम्ही चुका करता कामा नये. फार मोठ्या, फार मोठ्या. एक दुसरं कारण हक्कानं का बोलतो माहिती आहे का तुम्हाला? मी ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो का, त्या संप्रदायानं तुम्हाला डोक्यावर घेतले. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, देशाची अत्यंत राणीव संपत्ती आहात तुम्ही. टोकाची संपत्ती आहे, टोकाची संपत्ती. किती मोठी श्रीमंती सांगू? रयतेच्या राजाला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवणारी याच महाराष्ट्रातली स्त्री आहे, याच भारतातली स्त्री आहे. महाराणा प्रतापांना 9 महिने 9 दिवस पोटात ठेवणारी याच महाराष्ट्रातली, या पवित्र भारत देशातली स्त्री. इतक्या मोठ्या आहात तुम्ही, इतक्या मोठ्या. ज्ञानोबा राय तुकोबा रायला 9 महिने पोटात ठेवणार आहे तुम्ही आहात, इतक्या मोठ्या आहात तुम्ही. चुका करता कामाने. मालक, या घरात आलेला नवा पदार्थ पतीनं खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही असा माझा संकल्प आहे. मग आई कावले, तुझं आणि माझं लग्न काल परवा झालंय, म्हणजे 22 वर्षापूर्वी झालंय. तुकोबा राय म्हणत होते, तुझा आणि हा संकल्प 22 वर्षाचा आहे, 10-5 वर्षाचा आहे, पण आमचा 17 पिढ्यापासून संकल्प आहे, घरात आलेला नवा पदार्थ विटेवरच्या मालकाला दाखवल्याशिवाय आम्ही खात नाहीत, हा आमचा जुना संकल्प आहे. काय चाललं महाराज जिजाबाईचं तुकोबा रायच्या पुढे? काय चालतं, काय चालतं, काही नाही चाललं. जिजाबाईने विचार केला, नैवेद्य देवाला दिल्याशिवाय मालक जेवत नाहीत आणि मालक जेवल्याशिवाय मला समाधान नाही. आधीतलं दूध लगेच घेतलं आणि त्या लोटक्यामध्ये दूध घेतलं, मातीच्या गरम गरम दूध होतं ते, खालून कपडा पदराचा धरला आणि निघाल्या. देवावर राग नव्हता, पण राग कशा करता आला माहिती आहे का? याच्यामुळं मालक जेवत नाही. देवावर राग नव्हता, वाक्य नीट ऐकी जा. तुम्ही पुन्हा म्हणताल जिजाबाईला देव आवडत नव्हता का? हे कोयला चिब्याला आणि शिमग्याच्या त्याला लाई जाऊ नका. हा, त्याचं प्रमाण ते काय कशा करता काय हे असं लक्षात घेतलं पाहिजे. देवाविषयी मुळीच राग नव्हता, पण देवामुळे मालक जेवत नाहीत याच्याकरता देवावर राग आला. आणि मग हातातलं जे गरम दूध होतं का, ते गरम दूध करण्याची ताकद अग्नीत असते. आणि अग्नीला सांगितलं, अग्नी लक्षात ठेव, मी जर माझ्या मालकावर प्रेम, इथे वात्सल्या सुतेशी जायते तत्रा, वात्सल्या सुतेशी जायतो तत्रा, येत पुणे तो प्रगल्भेशी तत्रा पुणे तो सुधा निवारण हितार्थायाम तृष्णाभय जायते येत येत सर्वतो किंजना जीवत्व हितेशु क्रिया. जाबाली नावाच्या साधूचा श्लोक आहे. जाबाली सांगतात, जन्म दिलेली आई आपल्या लेकरावरच्या सर्व पर्वेची पर्वा करत असते, सुखाची करत असेल, दुःखाची करत असेल, जेवणाची करीत असेल, पाण्याची करीत असेल, सगळ्या गोष्टीची, त्याच्या स्वच्छतेची करीत असेल, त्याच्या गाणीची करीत असेल. आई जितकी आपल्या लेकरावर आतूट प्रेम करते, तितकं प्रेम जर मी माझ्या नवऱ्यावर केलं असेल आणि ते प्रेम खरंच असेल तर तुला माझ्या पातिव्रत्याची शपथ आहे, या दुधातून बाजूला सरकू नकोस. काय अग्नीची माय विली दुधातून बाजूला सरकायची? अग्नी म्हणला, आई साहेब आता किती गरम आहे त्याच्यापेक्षा दुप्पट गरम करतो. दूध उकळूत लागलं काका, उकळूत लागलं. टेकलं आई साहेबांनी देवाच्या पुढं, देवतल्या मालकाच्या पुढं, देवा दूध प्यावं लागतंय, देवा दूध प्यावं लागतंय. पेत नाही दूध ते, कसं इतकं गरम दूध कसं पिईल? भगवंतानं अग्नीला सांगितलं, अग्नी तू दुधातून बाजूला पटकन सरक. अग्नी कोणाचं ऐकतोय? देवाचं. अग्नी आज काय म्हणलं माहिती आहे का? देवा शाप देऊन माझं पृथ्वीवरचं अस्तित्व संपिलं तरी चालेल, पण मी दुधातून बाजूला सरकत नाही. भगवान म्हणले, का? तुम्ही ज्यांना मानता का त्या बाईचं वचन आहे, तुम्ही ज्यांना मानता का
धाकट्या बाईचं वचन. देव कोणाला मानतो? पतिव्रतेचं. तिची देवावरी सत्ता. देवा तुमच्यावर जिची सत्ता आहे तिला पतिव्रता म्हणतात. आणि पतिव्रतेच्या तेजाची शपथ आण वाहिली याच्याकरता बाजूला सरकत आहेत नाही. आणि दूध तो उकळत होत, खळखळ खळखळ वाफा येत होत्या त्याच्यातून. जिजाबाईनं तिसरा शब्द टाकला, देवा अविरत भजन करणारे तो खूप बरं आहे तुमचे सेवक, तुमचे भक्त. अडीच दिवसाची वारीत चालत असताना अडीच दिवसाचे उपवासी आहेत आणि तुम्हाला नैवेद्य दिले शिवती जेवत नाही. तुला काय करायचं ते ठरव. तुलाही माझ्या पातिव्रत्याची शपथ आहे. वाकलं हो खाली, वाकलं, दूध पिऊन टाकलं. राजे हो, देवाला कामाला लावणारी बरीच भक्त आहेत. देवाला घाण कामं सांगणारी सुद्धा, सांगितली नाही पण देवाने त्यांची घाण कामं केली अशी पण फार भक्त आहेत. पण देवाला जीव घालणारी ठराविक इथं, जेवाला जीव घालणाऱ्या तीनच महिला, फक्त तीनच 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 तीनच. देवाला जीव घातलं नामदेवरायाने. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा आणि जेवी भरा भरा नाम आहे सगळी. नामदेवरायाने सांगितलं, केली म्यांगोळ नाही मी ओंगळ, केली म्यांगोळ नाही मी ओंगळ. जेव्हा मी स्नान केलंय मी पारसा नाही रे, काप येत नाही. बाबा हटाला गेलेत बाजाराला. फार मोठा लांबचा काप अंग येते, छोटासा नाही, लांबणीचा अभंग येतो. तू का जेवत नाही? आणि मग सांगितलं, देवा मी डोकं फोडून सडा करीन रक्ताचा. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जेवी भरा भरा नाम्या संगे. दूध पिलं, फिरविले देऊळ जगा माझी ख्या. आजीजाबाईनं दूध पाजलं, पे देवा प्यावं लागतंय. बसले खाली, पिऊन टाकलं सन सन दूध. मडकं उचललं, रिकामं मडकं. देवा तुझ्या पवित्र ओठाची